गंगापूर तालुक्यात विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चोरट्या मार्गानं अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाला असल्याचं एमसीएन न्यूजने अनेक वेळा प्रसारित केलं होतं याची दखल घेत तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी वाळूमाफियांना दंड ठोठावण्याचे आदेश संबंधितांना दिले होते मात्र अजूनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरूच असल्याचं चित्र आहे तहसील यांच्या आदेशानंतर गंगापूर तालुक्यातील वाळू उपसा काही दिवस बंद होता मात्र परत वाळू उपसास रात्री सुरू झाल्यानं लाखो रुपये महसूल बुडतोय याबद्दल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नागरिकांची तक्रार प्राप्त झाली होती याची दखल घेत उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना कमळापूर इथे अवैध वाळू उपसा चालू असल्यानं हायवा गाड्यावर कारवाई करावी म्हणून आदेश दिले होते यावरून मंडळ अधिकारी यांनी वाळून असलेल्या पाच रिकाम्या हायवा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत या पाच रिकाम्या हायवास प्रत्येकी दोन लाख रुपये दंड आकारण्यात येणार तहसील कार्यालयातील जमावबंदी विभागाचे अव्वल संतोष मगरे यांनी सांगितलंय गंगापूर तालुक्यातील विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चोरट्या मार्गाने अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाला असल्याची बातमी एम सी न्यूजने प्रसारित केली होती याची दखल घेत तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी धाडी टाकून दंड ठोठवण्यात यावा म्हणून संबंधित मात्र कमळापूर परिसरात अवैध वाळू उपसा सुरूच असून हा उपसा कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येतोय वरिष्ठांनी लक्ष देत तालुक्यात ठिकठिकाणी चोरट्या मार्गाने अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जाते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर